शालेय उन्हाळी सुट्ट्या संपल्या आणि आता शाळा सुरू झाल्याची लगबग दिसून येत आहे. आज शाळेचा पहिला दिवस. नवीनच प्रवेश घेतलेल्या लहान मुले मुली यांचा आनंद तर गगनातच मावण्याचा झाला असे चित्र तालुक्यातील पाचोंदे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बघावयास मिळाले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तकं देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलंय. चांगले ह्याच्यासाठी तुम्हाला आम्ही उत्साह देण्यासाठी आणि शिक्षकांना कामाची पावती देण्यासाठी शाबासकी देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. इथं आल्यानंतर बघितल्यानंतर खरोखरच वाटलं की युनिट खूपच सुंदर आहे आणि मी शिक्षकांचा आमच्या सगळ्यांतर्फे पाठीवर हात शाबासकी टाकते की खूप छान त्यांनी इथं सगळं केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे मुलं पण खूपच सुंदर आहे, शांत बसले. आजचा जो दिवस आहे त्यासाठी थोडक्यात एक चार ओळी मांडते आणि नंतर माझं मनोगत त्या ठिकाणी सांगते. शाळेचा पहिला दिवस, शाळेचा पहिला दिवस काय असतो? नव दप्तर नवी वही, नव दप्तर नवी वही, कव्हरचं पुस्तक एकदम सही. नव दप्तर नवी वही, कव्हरचं पुस्तक एकदम सही. पहिल्या पावसाचे थेंब, पहिल्या पावसाचे थेंब, कौलारू छपरांचा धुंद गंध. घट्ट आवळून घेतलेले दप्तराचे बंध, घट्ट आवळून घेतलेले दप्तराचे बंध. जुन्या आठवणी आहेत खूपच खास, जुन्या आठवणी आहेत खूपच खास. हेडमास्तरांचा पहिला तास. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौभाग्यवती सुनीताताई गडाख, उपसभापती नंदिनीताई मंडलिक, गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे, गट शिक्षण अधिकारी सौभाग्यवती सामलेटी मॅडम साठे, अजित मंडलिक, सरपंच कारभारी टकले, विशाल निकम आदी मान्यवर उपस्थित होते. तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवगत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तकं तसेच खाऊ देऊन स्वागत करण्यात आलंय. तसेच पहिला दिवस असूनही विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेत आले होते. यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं. अपडेट करून पाठवायची जबाबदारी पालकांची आहे. मुलं शाळेत आल्यानंतर मुलांची व्यवस्था करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. एखादं मुलं आजारी पडलं, एखाद्या मुलाला बरं वाटत नाही, ती जबाबदारी पूर्णपणे शिक्षकांची आहे. शिक्षकांनी मुलांना आपल्या मुलासारखं सांभाळणं आवश्यक आहे. आणि मुलं ग्रामीण भागातले आहेत, वाड्यावस्तीवरले आहेत, बऱ्याच अडचणी असतात. शाळेत आल्यानंतर त्यांना प्रसन्न असं वातावरण ठेवावं. जनरल नॉलेज असेल, सामान्य ज्ञान असेल, आरोग्याविषयी असेल, ह्या सगळ्या बाबी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये मुलांना शिकवल्या गेल्या पाहिजे. सोमनाथ कत्रे, माय न्यूज, नेवासा.